अभिनेता सिद्धार्थ चांदेकर कायमच अनेक गोष्टींसाठी चर्चेत असतो, तर 2021 मध्ये सिद्धार्थने मिताली मयेकर सोबत लग्न गाठ बांधली. तर एका मुलाखतीमध्ये बोलताना सिद्धार्थने त्याच्या आईबद्दल सांगितलं, बाबांच्या जाण्यानंतर आई आणि बहिणीने सगळं सांभाळलं, त्यांनी माझी खूप साथ दिली, तर आईच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय असंही तो म्हणाला. तर या मायलेकाने एकत्र झिम्माया सिनेमात काम केलं. तर आता सिद्धार्थने एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. बाबांच्या जाण्यानंतर अनेक वर्षांनी सिद्धार्थने त्याच्या आईचं दुसरं लग्न लावून दिलंय. पाहुयात याची एक खास झलक. त्याने या फोटोला हॅपी सेकंड इनिंग आई, तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच आलं नाही ग माझ्या, किती ते एकटं एकटं राहायचं, तू आतापर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस, आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर, तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत, तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय, माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न माझ्या आईचं, आई लव्ह यू आई, हॅपी मॅरिड लाईफ, असं सुंदर कॅप्शन दिलंय. अनेकांनी त्याच्या फोटोवर कमेंट्स करत त्याच्या निर्णयाचं कौतुक केलंय, तर सिद्धार्थची आई सीमा यांचं अभिनंदन केलंय. तर सुनबाई मितालीने सुद्धा या लग्न सोहळ्याचे खास फोटो शेअर करत त्या फोटोजना हॅपी मॅरिड लाईफ सासूबाई, माझ्या सासूचं लग्न. किती सून आहे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला, आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस, पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे, अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा, बाकी आम्ही मुलं तुझ्या सोबत आहोतच, तुला आणि नितीन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम, असं कॅप्शन दिलंय. तुम्हाला सिद्धार्थच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.